अकोला रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले. विदर्भ एक्सप्रेसने दोन्ही खासदार मुंबईकडे निघताना दोघेही अकोला रेल्वे स्थानकात समोरासमोर आले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना गवळींसमोर गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी झाली. भावना गवळी ट्रेनच्या डब्याबाहेर आल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. या घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुख उपस्थित होते. खासदार गवळी बसलेल्या डब्याच्या खिडकीच्या काचेवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मग बुक्केही मारले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.